महाराष्ट्र राज्य विद्युत कार्यालय क्षेत्रातील सुभाष टेकडी परिसरातील विद्युत पुरवठा संबंधित समस्यांबाबत उल्हासनगरचे अध्यक्ष सुधीर बागुल यांनी उपोषण केलं आहे. यापूर्वी देखील 27 जुलै 2018 विद्युत संदर्भातील मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते, परंतु तेव्हा आम्ही समस्या सोडवू असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेतले होते. पूर्वी दिनांक 17 एप्रिल 2016 आणि 15 नोव्हेंबर 2016 पत्र देखील दिलं होतं. यानंतर अद्यापही बऱ्याच समस्या तशाच आहेत असे दिसून येत आहे. त्यानंतर 4 मार्च 2019 वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या विनंतीवरून उपोषण मागे घेण्यात आलं होतं. तरीही पुन्हा विद्युत वितरण कंपनी यांनी नागरिकांच्या मागण्यांबाबत नागरिकांच्या समस्या सोडवण्यात दुर्लक्षितपणा केल्याचं दिसून आलंय. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालू राहील असेही सुधीर बागुल यांनी यावेळी स्पष्ट केलं.